चंद्रपूर शहरात आज CPL अर्थातच चंद्रपूर प्रीमियर लीग या T20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी 6व्या पर्वाच्या निमित्तानं खेळाडूंची निवड करण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी संघ मालक आणि कर्णधार यांनी बोली लावून आपापल्या संघासाठी उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली. दिवसभर चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत स्पर्धेतील सहभागी असलेल्या 16 संघाच्या मालक आणि कर्णधार यांची उपस्थिती होती. 20 डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून निवड प्रक्रियेनंतर अल्पावधीतच नावारूपास आलेल्या या स्पर्धेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चंद्रपुरात आज दिवसभर CPL लिलाव प्रक्रियेची चर्चा होती. चंद्रपूरच्या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर मध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडली असून ही प्रक्रिया दिवसभर चालली. क्रिकेट या खेळामुळे सर्वांनाच वेड लागलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या IPL या T20 प्रकारामुळे तर क्रिकेटची क्रेज आणखीच वाढली आहे. बहुसंख्य लोकांचा क्रिकेट हा आवडता खेळ असून चंद्रपुरातही क्रिकेट वेड्यांची संख्या मोठी आहे. यातीलच काही क्रिकेट खेळाडूंनी पुढे येत CPL या स्पर्धेला सुरुवात केली. यानंतर त्यांनी एकत्र येत CPL सुरुवात केली असून काही पूर्वी प्रारंभ झालेल्या या स्पर्धेला क्रिकेट संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. प्रेक्षकांनीही CPL डोक्यावर घेतल्यानं ही स्पर्धा निरंतर सुरू असून खेळाडूंसह क्रिकेट शौकीनांना या स्पर्धेची मोठ्या आतुरतेनं वाट असते. नवनवीन खेळाडूंना खेळण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणं हे या मागचं मुख्य उद्दिष्ट. आज ही स्पर्धा 6व्या पर्वात पोहोचली असून येत्या 20 डिसेंबर पासून या स्पर्धेला तुकुम येथील पोलीस फुटबॉल मैदानावर सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर आज या स्पर्धेतील संघाच्या खेळाडू निवडीसाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केल्या गेली. आजवर या स्पर्धेला संघाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला, पण सहभागी संघातील खेळाडूंच्या निवडीमुळे अनेकांची निराशा होत होती. प्रत्येक संघ मालक आपल्या संघात चांगल्या खेळाडूंना स्थान देत होते, परिणामी उर्वरित संघ कुमकुवत ठरत होते. त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार व्हावी तसंच या स्पर्धेला वेगळी कलाटणी मिळावी म्हणून स्पर्धा आयोजन समितीनं गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही खेळाडूंची निवड करण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवली. मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे आणि CPL आयोजन समितीचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी संघमालक आणि कर्णधारांची सुद्धा उपस्थिती होती. या प्रक्रियेचा दिमाखात शुभारंभ झाल्यानंतर संघमालक आणि कर्णधारांनी पसंतीनुसार खेळाडूंची बोली पद्धतीनं निवड केली. ही प्रक्रिया दिवसभर चालली असून यानंतर खेळाडूंसह क्रिकेट शौकीनांचं 20 डिसेंबर पासून प्रारंभ होणाऱ्या CPL थराराकडे लक्ष लागलं आहे. यावेळी मनोहर पाऊनकर आणि CPL आयोजन समितीतर्फे संजय तुमराम यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. चंद्रपूर CPL मागील 5 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. यामध्ये माझे मित्र संजयजी तुमराम हे अतिशय चांगल्या प्रमाणे मेहनत घेत आहे. त्यांना असं वाटते की खरोखरच चंद्रपूर शहराचं नाव व्हावं आणि चंद्रपूर शहर हे नॅशनल लेवलवर यावं यासाठी ते खूप प्रयत्न करत आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातून एखादी खेळाडू जर नॅशनल लेवलवर गेला तर चंद्रपूर शहराचं नाव होईल. आणि खरोखरच या ठिकाणी त्यांनी ही आज टीम आयोजित केली आहे आणि हे असं पाहून खरोखरच मला या टीमचा आणि त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यामुळे सगळ्या खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. 20 डिसेंबरपासून चंद्रपूर शहरामध्ये CPL या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 6 जानेवारीपर्यंत हे स्पर्धा चालेल. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आज सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये करण्यात आला आहे. या एकूणच लिलावामध्ये जवळपास 350 खेळाडूंचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि सर्व संघ मालकांनी आपापली टीम या लिलावाच्या माध्यमातून इथे खरेदी केली आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद या सगळ्या संघ मालकांकडून इथे मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आयोजकांचा एक जो आनंद आहे तोही द्विगुणित झालेला आहे. या माध्यमातून चंद्रपूरचं क्रिकेट हे फुलावं, ते वाढावं आणि चांगलं क्रिकेट इथे पुन्हा खेळलं जावं यासाठी CPL आयोजन समितीचा पूर्ण प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आमची पुढची वाटचाल सुरू आहे.